नमस्कार बालदोस्तांनो आज आपण प्रथम बुक्स प्रकाशित वाचन पातळी दोन या पुस्तकातील खूपच सुंदर गोष्ट ऐकणार आहोत गोष्टीचे नाव आहे छुटकू कोळी लेखक हरमिंदर ओहरी चित्रकार हरमिंदर ओहरी अनुवादक अविनाश पंडित वनामध्ये काटेरी झाडीत छुटकू कोळी राहत असे आपले जगात नाव होण्यासाठी तो नाना प्रकारची कामं करत असे जगात प्रसिद्ध होण्यासाठी अखेर त्याने कोणते काम केले छुटकू कोळी ही छुटकू कोळी आणि त्याचे मित्र यांची रंजक कहाणी आहे कोण्या एका वणात काटेरी झाडीमध्ये एक छोटासा कोळी राहत होता छुटकू कोळी असे त्याचे नाव होते त्याच्या खापर पंजोबांनी त्याच्या पंजोबांवर छोटा महान कोळी या नावाची कविता लिहिली होती छोटकूने एकदा बोलण्याच्या भरात ही गोष्ट आपला किडा मित्र अटकू आणि अटकूचा भाऊ मटकू यांना सांगितली अटकू आणि मटकू यांच्या परिवारात कोणीही प्रसिद्ध नव्हते असल्या सर्व गोष्टींसाठी त्या किड्यांकडे वेळ तरी कुठे असतो ते आपले सकाळपासून रात्रीपर्यंत कामाला जुंपलेले असतात खाण्याचे पदार्थ गोळा करणे आणि घरात मदत करणे काम करताना कधीतरी दुखापत होण्याचा धोका देखील असतो छुटकूकडे तर फक्त दोन कामे होती आपल्या घरासाठी जाळे विणणे आणि जाळ्यात माशी कधी अडकते याची वाट पाहणे छुटकूला सुद्धा प्रसिद्ध व्हायचे होते पण प्रसिद्ध कसे व्हायचे ते त्याला माहीत नव्हते तो सदान कदा याचाच विचार करत असे एके दिवशी तो एका फांदीपासून दुसऱ्या फांदीपर्यंत जाळे विणत गेला मग दुसऱ्या फांदीकडून तिसरीपर्यंत पोहोचला असे करता करता त्याने दहा फांद्यांपर्यंत आपले जाळे गुंफले पण त्याला प्रसिद्धी मिळाली नाही त्याने त्याच्या मित्रांना सुद्धा प्रसिद्ध कसे व्हायचे याबद्दल विचारले परंतु त्यांनाही माहीत नव्हते एके दिवशी भल्या सकाळीच अटकू आणि मटकू छुटकूच्या घरी आले त्यांनी छुटकू करता एक माशीही आणली होती माशी मिळाल्यावर छुटकू अतिशय खुश झाला त्याने आपल्या मित्रांचा उत्तम पाहूनचार केला मग त्यांच्या गप्पा सुरू झाल्या अटकू व मटकू म्हणाले छुटकू एक गोष्ट सांगू प्रसिद्धी काय असते ते आम्हाला माहीत आहे छुटकूचा आनंद गगनात मावेना त्याच्या हातातून ती माशी जवळजवळ निष्ठून पडण्याच्या बेतात आली होती छुटकू म्हणाला अरे सांगा सांगा कुठे आहे प्रसिद्धी अटकूने बोलायला सुरुवात केली माझा आणि मटकूचा एक मित्र आहे मोती पोपट तसा तो आमचा खास मित्र नाही पण तो झाडावर फळे खातो तेव्हा आम्हाला त्याने कुरतडलेले तुकडे मिळतात यावरून तो आमचा मित्र आहे असे तू म्हणू शकतोस अटकू मोठा गप्पिष्ट आहे हे छुटकू जाणत होता गप्पा गोष्टी करताना अटकू थोडासा वाहत जातो आणि जे सांगायचे असते तेच विसरतो म्हणूनच अटकूला अडवत छुटकूने विचारले मोती पोपटाने प्रसिद्धीबद्दल काय सांगितले अटक उत्तरला हो तेच मी सांगत आहे मोती पोपट माणसांमध्ये राहतो ती माणसे प्रसिद्ध व्यक्तींबद्दल बोलत असतात म्हणून मोती म्हणतो की तुम्ही असे काम करावे जे कोणीही कधीही केले नसेल मग लोकांना तुमचे नाव कळते आणि तुम्ही प्रसिद्ध होता छुटकूला आपण काय करावे तेच कळत नव्हते अटकूने चुटकूला समजावले अरे चिंता कशाला करतोस तू बराच प्रसिद्ध आहेस मी मटकू मोती पोपट आणि या झाडीतील सर्व कोळी तुझे नाव जाणून ना आहेत चुटकूने जोरजोरात आपले डोके आणि आठही पाय हलवले तसे ही ही नाही रे माझ्यावर कोणीही कुठलीही कविता लिहिली नाही अटको आणि मटको निमूटपणे तेथून उठून बाहेर गेले आपल्या मित्राला प्रसिद्ध होण्यासाठी ते कुठल्याच प्रकारची मदत करू शकत नव्हते छुटकू बसून गंभीरपणे विचार करू लागला आपल्याला असे कोणते काम करता येईल जे अन्य कोणत्याही कोळ्याने कधी केले नसेल छुटकू स्वतःशीच म्हणाला आपण सुंदर जाळे विणतो पण ते सर्वच कोळी करतात पुन्हा त्याने विचार केला आपण खूप जलद वर खाली हालचाल करतो पण सर्वच कोळी तसे करू शकतात तो असे कुठलेच काम करू शकत नव्हता जे दुसरे कोळी करू शकत नव्हते असे अनेक दिवस लोटले छुटकू प्रसिद्ध झाला नाही एके दिवशी छुटकू आपल्या जाळ्यात बसला होता आणि त्याला अटकूच्या जोरात ओरडण्याचा आवाज ऐकू आला छुटकू वाचव मटकूला लागले आहे वाचव वाचव छुटकू वाऱ्याच्या वेगाने तेथे धावत गेला छुटकूला मटकूवर एक मोठासा दगड पडला असल्याचे दिसले त्या दगडाखालून मटकू कसा तरी बाहेर पडला होता खरा पण त्याचा पाय तुटला होता त्याच्या कमरेला सुद्धा दुखापत झाली होती मटकू पालथा पडला होता अटकू आणि इतर किडे यांची एकच गडबड झाली होती छटकुणे सांगितले अटकू चटकन एक लहानसे पान घेऊन ये अटकू पान घेऊन आला रात्र पडू लागली होती अंधारामध्ये कोळ्यांना नीट दिसत नाही यासाठी अटकूने आपल्या नात्यातील काजवाभाऊला बोलवले आणि ती जागा प्रकाशमान केली छुटकुने पानातील शिरा मटकूच्या पायांना लावून त्यावर चहूबाजूंनी पान गुंडाळले त्यावर तो धागा विनू लागला अशा तऱ्हेने कोळ्याच्या रेशमी धाग्याची पट्टी नीट बांधली गेली यानंतर मटकूच्या कमरेवर पान ठेवून त्यावर देखील जाळे विणून छुटकूने पट्टी बांधली अशाने मटकूला बराच आराम मिळाला नंतर सर्व किडे त्याला त्याच्या घरी घेऊन गेले छुटकू बराच दमला होता पण आपल्या मित्राचे प्राण वाचवल्याचा त्याला आनंद वाटत होता छुटकू आपल्या घराच्या दिशेने चालू लागला त्यावेळी अनेक केडे त्याच्याबरोबर चालत त्याला साथ देत होते आणि अने अनेक काजवे त्यांच्यावर उडून वाटेतील अंधार दूर सारत होते ते सर्व मोती पोपटाने लिहिलेले गीत म्हणत होते प्रेमळ आमचा छुटकू कोळी मोठे त्याचे मन जेव्हा मित्राला जय जयकार दिवसातच साऱ्या वनामध्ये छुटकूचे नाव दुमदुमायला लागले रोज संध्याकाळी काजवे त्या काटेरी जाळीमध्ये समसम करू लागले की चुटकूच्या संबंधी गाणे गायले जाते तुम्ही कधी वनामध्ये गेलात तर तुम्हाला देखील हे गाणे ऐकू येईल आणि छुटकूला स्वतःला आता काय वाटते आपले नाव लोकांच्या कानी गेल्यामुळे छुटकू आनंदात आहे परंतु तो म्हणतो मला या गोष्टीचा अधिक आनंद होतो की माझ्या मित्रांना जेव्हा मदत हवी असते तेव्हा ते माझे नाव प्रथम घेतात